सांगलीतील स्टेशन चौकामध्ये आज इंधन दरवाढ विरोधात शिवसेनेच्या वतीने थाळी वाजवून बोंब मारून आंदोलन करण्यात आले। गेली 6 वर्षांपासून मोदी सरकारने अमाप पेट्रोल आणि डिझेल घरगुती गॅसचे दर वाढवल्याने मोदींचे हेच का अच्छे दिन असा प्रश्न निर्माण करत मोदी सरकारच्या विरोधात स्टेशन चौकात थाळी वाजवत बोंब मारून आंदोलन करण्यात आले। येत्या काही दिवसात इंधन दर कमी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी जिल्हा प्रमुख संदीप सुतार यांनी दिला आहे। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी गॅसच्या टाक्या रस्त्यावर ठेवून या ठिकाणी भाजप सरकारचा आणि केंद्र सरकारचा मोदी सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। कारण गेल्या 5 वर्षामध्ये गोरगरिबाचं कंबरडं मोडून या सरकारनं मोदी सरकारनं गोरगरिबाचं कंबरडं मोडून संसार उद्ध्वस्त केले आणि या ठिकाणी या पेट्रोलचा GST मध्ये समावेश झाला तर 5 ते 10 रुपये या फरकानं कमी होईल। या ठिकाणी केंद्र सरकार जाणीवपूर्वक GST मध्ये समावेश करत नाही आणि गोरगरीब सामान्य जनतेला या ठिकाणी पिळायचं काम या भाजप सरकारनं 5 वर्षामध्ये केलेलं आहे। याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही ठाकरे चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो। या कार्यक्रमाचे नियोजन आम्ही सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी आयोजन केले। सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो। या मोदी सरकारने 6 वर्षापूर्वी मी कमी करतो पेट्रोल डिझेलच्या दरवाढ कमी करतो सत्यात आले भूल छापा मारल्या, परंतु गेल्या 6 वर्षामध्ये 50 रुपयाचं पेट्रोल 100 रुपयाला घेऊन टेकलेलं आहे। सिलेंडरची दर वाढ झालेली आहे, डिझेल दरचे दर वाढले आहेत, महिलांचं बजेट सगळं कोलमडून पडलं आहे। संसार चालवायचा कसा हा मोठा प्रश्न या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेसमोर करून ठेवलेला आहे आणि इतर कुठले तरी मुद्दे काढायचे आणि लोकांची दिशाभूल करायची एवढं एकच काम हे सरकार करते। या सरकारचा मी तीव्र निषेध करतो शिवसेनेच्या वतीनं आणि जर काही दरवाढ कमी केली नाही तर याच्याकडच्या सर्वांनी तीव्र आंदोलन केलेलं असणारा इशारा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मी या ठिकाणी देतो। या ठिकाणी मी थाळ्या वाजवल्या आणि सिलेंडर ठेवून आंदोलन केलं।